हाय गाईज, मी ओमकार कोरडे, सौरभ जोशी. आम्ही आता निघालोय शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. ही आमची ट्रिप ऑलमोस्ट 250-300 किलोमीटरची होणार आहे. पनवेलपासून आमची ही जर्नी स्टार्ट झाली आहे. ही आमची ऑफिशियली लॉंग राईड पहिलीच आहे. सो लेट्स सी, आम्ही खूप सारं एन्जॉय करणार आहोत आणि तुमच्यासोबत काही मुमेंट शेअर करू. सो तुम्ही पण आमच्या सोबत ही ट्रिप एन्जॉय कराल अशी अपेक्षा आहे. सी यू गाईज. हॅलो अगेन. आम्ही आता रांजणगावच्या महागणपतीला पोचलो आहे. ऑलमोस्ट 150 किलोमीटरचं ट्रॅव्हल करून आम्ही आता एक मध्ये फक्त एक न्याहारीसाठी हॉल्ट घेतला आणि त्यानंतर आता डायरेक्ट रांजणगावला पोचलो आहे महागणपतीचे दर्शन घ्यायला. ऑलमोस्ट आता सूर्य डोक्यावर आला आहे. पुढे शिर्डीचा पण प्रवास करायचा आहे. सो लेट्स सी, आता आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन थोडं रिलॅक्स होतो, थोडंसं पेट पूजा करतो आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास चालू करतो. Stay tuned till then. थोडासा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. जस्ट निघालो रांजणगाववरून आणि रस्त्यामध्येच अचानक पाऊस चालू झाला. शिरूरच्या आसपास आम्ही कुठेतरी येऊन अडकलो आहे. सो आता बघू, पाऊस द्यायची वाट बघतोय. त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास टुवर्ड शनिशिंगणापूर चालू आहे. होपफुली की पाऊस जाईल लवकर अशी आशा करतो. आम्ही थोडे लकी ठरलो आणि पाऊस कमी झाला. तर आम्ही आता पाठी दिसत असेल तुम्हाला, आम्ही शनिशिंगणापूरला पोचलो आहे आणि
आणि एक्सपेक्ट केलेलं एक तास लवकर पोचू, पण पावसामुळे थोडं डिले झालं. बट ऑब्वियस दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे. आता शनी शिंगणापूरचं अराउंड आमचा 110 किलोमीटरचा प्रवास होता लास्ट गणपती बाप्पा महागणपतीपासून ते शनी शिंगणापूर. सो अशा प्रकारे आता आमचं शनी शिंगणापूर शनिदेवाचं पण दर्शन झालं आहे. आता आम्ही साईबाबाच्या दर्शनाला जायला सज्ज झालेलो आहोत. सो आता थेट भेटूया आपण शिर्डीमध्ये. सी यू. गाईज वेलकम बॅक वन्स अगेन. आता आपण उभे आहोत शिर्डीमध्ये. आम्ही द्वारकामाईला पोचलो आहे. ॲक्च्युली एवढा प्रवास करून खरं तर दमलेलो. ऑलमोस्ट आमचं 300-350 किलोमीटरचं ट्रॅव्हल झालं आजचं. पण बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय राहावलं नाही. सो साधारण आता रात्रीचे वाजले 10 आणि आम्ही आहोत एक्झॅक्टली द्वारकामाईच्या बाजूला. ही बाबांची द्वारकामाई, जिथे बाबांनी मोस्ट ऑफ त्यांचं अस्तित्व जे शिर्डीमधलं आहे ते इथे द्वारकामाईमध्ये होतं. सो आम्ही आता तिथे आहोत आणि आता बाबांच्या शिर्डीची आम्ही आता मजा घेत आहोत. आजची रात्र आणि उद्याची सकाळ आमची इथेच जाईल. बस बाबांचा आशीर्वाद घेणार आणि मग पुढे घरच्या प्रवासाला लागणार. सी यू सून. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आता थेट आम्ही आज सकाळी काकड आरती करून साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली आम्ही आमच्या मागे जे साईबाबांचं मेन समाधीस्थळ आहे तिथे आता आम्ही आहोत. काकड आरतीचं दर्शन घेतलं, आम्हाला आरती मिळाली. हे आमचे शिर्डीतले मित्र ज्यांनी आम्हाला दर्शन करून दिले एकदम व्यवस्थित आणि कम्फर्टेबली, अगदी VIP पणे. आणि आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं आहे. आता रेस्ट करणार आणि आपल्या परतीच्या प्रवासाला लागणार. दॅट्स इट. संभाजी महाराजांच्या मेमोरियल, त्यांच्या स्मृतीस्थळी तुळापूरला. सो आमची जर्नी आता स्टार्ट झाली आहे शिर्डीवरून थेट तुळापूर. केल्यानंतर आम्ही आता पोचलो आहे तुळापूरला, जिथे आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी आहे त्यांच्या स्थळी. ते पोचल्यानंतर त्यांच्या समाधीला भेट दिल्यानंतर थोडं रोमांच उठलंय, थोडं इमोशनल झालंय असं फिलिंग आली. बट छान वाटतंय, बरेच टाईमची इच्छा होती पूर्ण झाली.